सातपुरातील गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने सातपूर ज्योती जन्मोत्सव 2024 निमित्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सातपूर अशोकनगर रोडवरील जानता राजा मैदानावर भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी गुरु शिष्य जयंती 2024 सातपूर ज्योती जन्मोत्सव महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा खास पुणेरी पगडी शाल स्मृतिचिन्ह देऊन स्वागत सत्कार संपन्न झाला. सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सातपूर ज्योती जन्मोत्सव साजरा करीता गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्ही नेहमीच लक्षात ठेवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती घडवली या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हे जे सांगितलं म्हणजे चूक अचूक समाजामध्ये असता कामा नये. शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना, शिक्षणाचा अधिकार महिलांना सुद्धा, शेतकऱ्यांसाठी पाण्या तलाव बांधा, पाण्याचं व्यवस्थापन करा, सगळी कामं जे आहेत कामे गावे वाटून जातीच्या प्रमाणात सगळ्यांना सारख्या मोकळ्या राहत महिलांचं जे आहे सती प्रक्रिया त्यांनी विरोध केला. केस ओपन महिलांचं करायचं त्याला विरोध केला. बाल विवाह त्याला विरोध केला. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, ब्राह्मण्य वादाच्या विरुद्ध होते, अंधश्रद्धेच्या भीती होती. आणि म्हणून या वेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हा समाज सुधारणाचा कार्यक्रम करायचा पुढे मानला महाराष्ट्रात मानला कृष्णाकडे मानला. त्यावेळेला त्यांना पटेलने विरोध झाला, पण त्यांना पाठिंबा देणार होते. त्याच्यामुळे काही विद्वान ब्राह्मण सुद्धा होते, त्यामध्ये रामले होते, त्यांच्या तिथे बऱ्याच शाळा सुरू झाल्या विडे ब्राह्मण छपाईसाठी वगैरे त्यांच्या पुस्तकासाठी मदत केली, म्हणा सगळ्यांनी मदत केली. असे अनेक लोक आहेत त्यांनी त्यांना मदत केली आणि त्या लोकांना त्या समाजातून त्यावेळेला विरोध झाला. ज्यावेळेला नवीन काहीतरी कोणीतरी करतो त्यावेळेला समाजातून विरोध होतो. तर प्रभाच्या बरोबर चढायला चालण्याची सवय असते. प्रभाच्या विरुद्ध कोणाला कोणी तयार होत नाही. महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले गावाचा दिवस त्यांचा तर हा जो कार्यक्रम आहे हा कायद्यात आणण्याचं पहिलं काम जे आहे छत्रपती शाहू महाराजांनी आणि तो सगळा कार्यक्रम स्वतंत्र भारतामध्ये घटनेमध्ये त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले प्रमाणपत्र कवी महात्मा गांधींनी सांगितलं की हा महात्मा ज्योतिराव फुले हे खरे महात्मा आहे. खऱ्या खरे महात्माकडे महात्मा आहे महात्मा ज्योतिराव फुले. आयुष्यभर प्रचंड कष्ट सत्राकार होते, खूप पैसे पण राहणार देऊ झाल्यामुळे सडक वाटा धरण वगैरे जे पात्रच्या घाट होता आणि मोठी मोठी कामं त्यांनी केली. मिळालेला सगळा प्रसार या समाजासाठी खर्च केला. हे अशा
आपका मित्र आपका है धर्म राज भेद मानव प्रसाद सच्चा ने सरकार ने विनाश कर दिया सदा सोहन हो अब बंधु भावने का सदा को बाहु का प्रयत्न करें और ये सरकार ये का आनंद ले राज ले जाती है तो आपको ले उसी साथ में बनता है वह देश के लिए ना देश आपका दूसरा प्रयत्न है तो देवता की सेवा का अब या सातपूर ज्योति जन्मोत्सव महोत्सव 2024 सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्वच पक्षीय नेते आमदार पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा ज्योति जन्मोत्सव महोत्सव 2024 समितीच्या वतीनं स्मृतिचिन्ह देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला. या ज्योति जन्मोत्सव महोत्सवानिमित्त आयोजित समाज प्रबोधनपर अशा कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध मुलाखतकार रेडिओ आरजे रचित रुद्रवार अमोल पाळेकर यांनी केले. तर हिंदी मराठी चित्रपटांचे अभिनेते किरण भालेराव कांचन पगारे यांच्या सहकार्याने गाता महापुरुषांची हे जागृत करणारे अत्यंत प्रबोधनकारी असे महानाट्य सादर केले. तर फुले शाहू आंबेडकर विचारांचे क्रांतिकारी शायर शीतल साठे तर सचिन माळी यांचा शायरी गीतांचा जलसाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ पण होता म्हणून आमच्या माता भगिनी आयएस झाल्या आयपीएस झाल्या कलेक्टर कमिशनर झाल्या. अहो महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून काळ्याच्या पडद्याआड दडवून ठेवलेली एका युग पुरुषाची समाधी त्यांनी शोधून काढली आणि तो युग पुरुष म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा आपल्यामुळे आम्हाला संघर्ष कळाला आपल्यामुळे आम्हाला शिक्षण कळालं आणि शिक्षणाचा संघर्ष कळाला आमच्या माता भगिनींसकट आमचा समाज आपल्यामुळे सुरक्षित झाला आणि समृद्ध झाला. महात्मा आपणास शतशः नमन. ज्योति जन्मोत्सव 2024 महोत्सव समितीचे विश्वस्त प्रकाश महाजन ज्योति जन्मोत्सवाचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर तसेच कार्याध्यक्ष ऍडव्होकेट वसुधा कराड यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले. छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या 19 वर्षापासून
सातत्याने ही गुरु शिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत. ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं अमूल्य असं योगदान आम्हाला लाभतं. कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भव्य दिव्य असा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा अमूल्य योगदान दिलेल्या सर्व योगदानदारांचं मी उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं. हा 19 वर्षापासून चालली छोटा कार्यक्रम होता त्यात थोडीफार करत करत आज एक मोठं स्वरूप आलेलं आहे. परंतु हे स्वरूप येत असताना याच्यासाठी सातपूरकरांनी इतकं भरभरून साथ दिली, प्रेम दिलं, म्हणजे जे आपण म्हणतो ह्या कार्यक्रमासाठी या तिन्ही गोष्टीची गरज असते. श्रम, दान, आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या दोघाही गुरु शिष्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानव निर्मित आहे आणि म्हणून ती दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्नामध्ये आपण आपला खारीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार मंथन होतो त्या विचारातनं या महापुरुषांचे विचार घेऊन घरी गेल्यानंतर समाजामध्ये सुद्धा मानवामध्ये असलेली सर्व प्रकारची विषमता ती जातीची असो, धर्माची असो, पैशाची असो, स्त्री पुरुष असो, सर्व प्रकारची विषमता दूर करण्यासाठी आपापला खारीचा वाटा आपण उचलूया, तरच खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव आणि या महापुरुषांना आदरांजली दिली असं आपल्याला म्हणता येईल. आणि असा कार्यक्रम या विचारांसाठी हातभार लावत असतो म्हणून कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवतो. यावेळी ज्योती जन्मोत्सव महोत्सव समितीचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर, कार्याध्यक्ष माजी नगर सेविका ऍडव्होकेट वसुधा कराड, उपाध्यक्ष माजी नगर सेविका हिमलता कांडेकर, उपाध्यक्ष रवी देवरे, सरचिटणीस शिवाजी काळे, चिटणीस तुषार बंदुरे, सचिव जुनेद शेख, प्रसिद्ध प्रमुख अशोक मंडलिक, समन्वयक कोअर कमिटीचे प्रकाश महाजन, मच्छिंद्र माळी, श्रीराम मंडळ, भारत जाधव, प्रवीण नागरे, अनिल माळी, राहुल साळुंके, प्रकाश खैरनार, गोकुळ तिडके, दीपक गांगरुडे आदीसह सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.